गेल्या 10 वर्षांपासून या मतदारसंघामध्ये विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही सर्व कार्यकर्ते एकजूट करून आम्ही काम करतो. आपण बघितलं असेल की जवळपास आता 35 गाव रस्त्यासाठी 200 कोटीपेक्षा जास्त निधी मिळाला, त्याचे काम प्रगतीपथावर चालू आहे. तालुक्यामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक जिल्हा नियोजन बजेट ग्रामीण रस्ते यासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे काम चालू आहे. दर निवडणूक आली की आमच्याकडे पाणी प्रश्न आणि ताजनापूरचा विषय हा गेल्या कित्येक वर्षाचा प्रश्न हा निवडणुकीकरताच येतो. 4.5 वर्ष सगळे विरोधक झोपलेले असतात. निवडणुकी म्हटल्यावर विरोधकांचा एकच अजेंडा असतो की उमेदवारावर आरोप प्रत्यारोप करायचे, लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा. परंतु गेल्या 10 वर्षांपासून मतदारसंघामध्ये विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही सर्व कार्यकर्ते एकजूट करून आम्ही काम करतो. तेव्हा किती जरी आरोप प्रत्यारोप केले तरी सर्वसामान्य जनतेला तालुक्यामध्ये विकास झालेला आहे तो दिसतोय. त्याने अनुभवलेलं हा या ठिकाणी श्रेय आता विरोधक म्हणतात. कुणी नुसतं आंदोलन केलं म्हणून काही प्रश्न सुटत नसता. शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 8 तारखेला मिटिंग घेतली, त्याच्यानंतर 3 आठवड्यांनी त्याचा GR म्हणजे तांत्रिक मान्यता 13 गावांची काढलेली आहे पहिल्या टप्प्यात पाणी दिल्याची. तेव्हा सगळं शासन दरबारी कागदपत्र शासनाचा GR मिटिंग कुणी लावली, कुणाच्या अध्यक्षतेखाली झाली, कुणी मिटिंगची प्रश्नाच्यासाठी पाठपुरावा केला हे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे. तेव्हा फ्लेक्स फोटो एखादा कागद जाऊन शेजाऱ्यावर फोटो काढला म्हणजे तो प्रश्न तडीस नेला किंवा त्याला हे केला असं काही होत नसतं. तसंच जे आता रस्त्याचे कामं चालू आहे त्याच्यावरती देखील त्या दिवशी की 4 वर्षात रस्त्याची कामं चालू झाली, पण रस्त्याची कामं चालू झाली 2.5 वर्षामध्ये आमचं सरकारच नव्हतं. 2019ला जरी मी निवडून आले तर महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि भाजपचा लोकप्रतिनिधी आहे म्हणून इथं काही आम्हाला विकास कामांसाठी निधी मिळाला नाही. 2021ला ज्यावेळेस मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून निधी मिळाला. आपण बघितलं असेल की जवळपास आता 35 गाव रस्त्यासाठी 200 कोटीपेक्षा जास्त निधी मिळाला, त्याचे काम प्रगतीपथावर चालू आहे. तालुक्यामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक जिल्हा नियोजन बजेट ग्रामीण रस्ते यासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे काम चालू आहे. दर निवडणूक आली का आमच्याकडे पाणी प्रश्न आणि ताजनापूरचा विषय हा गेल्या कित्येक वर्षाचा प्रश्न हा निवडणुकीकरताच येतो. 4.5 वर्ष सगळे विरोधक झोपलेले असतात. निवडणूक आल्यानंतर जागे होता हे मुद्दे काढतात. काजलापूरच्या 13 गावांच्या त्या प्रकल्पासाठी तांत्रिक मान्यता मिळालेली आहे. शेवगाव पाणी पुरवठा योजना जवळपास 80-90 कोटीची सुरू झालेली आहे. 15 आचारसंहिता लागण्यापूर्वी त्या योजनेचं काम सुरू झालं. काही स्थानिक लोकांनी त्याला विरोध केला किंवा तांत्रिक अडचणी त्या एजन्सी मार्फत आल्या, त्याच्यामुळे निश्चित आहे की 15 दिवसाला पाणी आहे. लोकांची भावना आहे तो प्रश्न आहे, तेवढा जिव्हाळ्याचा आहे महिला भगिनींचा विशेषतः. निश्चित करणाऱ्या वर्षभरामध्ये शेवगाव करणारच पाणी मिळेल. पाथर्डीची योजना ही 50% पेक्षा जास्त काम त्याचं पूर्ण झालेलं आहे आणि येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये दोन्ही तालुक्यातील शहरांना म्हणजे शेवगाव आणि पाथर्डीला पूर्ण दाबाने पूर्ण क्षमतेने रोज पाणी मिळेल. जलजीवनच्या योजनाही ग्रामीण भागामध्ये चालू आहे. जीवन प्राधिकरणाच्या योजना भगवानगडची असेल, शहर टाकीची योजना असेल, मोदीगावची असेल, अमरापूर माई बाबूगाव पाणी योजना, या सगळ्या योजना प्रगतीपथावर आहेत. काही ठिकाणी जागेची अडचण, काही टेक्निकल इश्यू आहे, थोडीशी योजना म्हणजे संत गतीने काम चालू आहे. आमचा प्रयत्न निवडणूक झाल्यानंतर या योजनेला गती येत आहे. आपली निवडणूक दुरंगी असो चौरंगी असो, शेवटी 10 वर्षामध्ये जे काम केलं आहे, जो काही विकास झाला, केंद्राच्या राज्याच्या योजना या सर्वसामान्यांपर्यंत रोज मी संपर्कात होते, मला विजयाची चिंता नाही की चौरंगी होईल पंचरंगी होईल काही विषय बघा.